कॉम्रेड गोविंद पानसरेंना मुंबईत हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय. प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे, पण मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आणण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. गोविंद पानसरेंना मुंबईला हलवणार याच्यावर आता शक्यता होते. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये या संदर्भात पानसरेंवरचे पुढील अतिरिक्त वैद्यकीय उपचार होणार आहेत. यार ॲम्ब्युलन्सनं पानसरेंना आता मुंबईला आणणार आहेत. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची माहिती मिळते. काल रात्रीपासूनच या सगळ्या संदर्भात हालचाली सुरू होत्या. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत. प्रताप, एअर ॲम्ब्युलन्सने पानसरे सरांना आता मुंबईला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, काय मिळत आहेत अपडेट्स? सध्या फक्त हालचाली सुरू आहेत, पण अजूनही निर्णय झालेला नाही. त्याचं कारण असं आहे की सरकारच्या पातळीवर किंवा प्रशासनाच्या पातळीवर कुटुंबांशी चर्चा करण्यात आलेली आहे, पण कुटुंबांचं म्हणणं असं आहे की इथं जर तब्येत चांगली असेल किंवा इथं जर चांगल्या प्रकारे उपचार होत असतील तर मुंबईला हलवण्याची गरज काय, अशा प्रकारचं त्यांचं मत आहे. त्या संदर्भातच सकाळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने असतील किंवा ॲडिशनल कलेक्टर असतील, हे सगळे याच्यामध्ये आलेले होते हॉस्पिटलमध्ये. त्यांनी कुटुंबाशी चर्चा केली, त्याचबरोबर पानसरे सरांच्या प्रकृतीची विचारपूस पण केलेली आहे, आणि त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला हलवावं लागत असेल तर आपण हलवूया म्हणून सांगितलेलं आहे. पण कुटुंबाचं ज्या व्यक्ती आहेत ते प्रत्येकाचं असंच मत आहे, जर इथं रिकवर पेशंट व्यवस्थित होत असेल तर मुंबईला नेण्याचा अट्टहास कशासाठी. त्या संदर्भात आता हॉस्पिटलमध्ये कुटुंबांचे मेंबर्स लोक आहेत किंवा कॉम्रेड जे आहेत ते बाकीचे, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. आणि यांच्या चर्चेमधून काय आता निष्पन्न बाहेर पडते ते पाहावं लागणार. पण कुटुंबातल्या जवळपास 90% लोकांचं मतच असं आहे की हलवायची गरज नाही आहे, तर कशाला आपण हलवतो आहे. एकूणच आपण बघतो की सरकारच्या पातळीवर पूर्णपणे प्रयत्न करण्यात आले आहेत किंवा तयारी करण्यात आलेली आहे, पण कुटुंबाचे लोक जर नकार देत असतील तर कदाचित हलवणार की नाही यावर मात्र अजूनही साशंकता आहे. आता थोड्याच वेळात कुटुंबांच्या लोकांशी बोलल्यानंतर आपल्याला हे स्पष्ट होऊन जाईल की हलवणार आहेत का, आणि हलवणार आहेत तर कितीपर्यंत हलवणार आहेत ते. नक्की, धन्यवाद प्रताप या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या 24 तास रहा एक पाऊल पुढे.